नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये पुढील 5 ते 6 दिवस आता पावसाचे असणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी तसेच सर्व राज्यातील जनतेने नोंद घ्यावी. अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 4, 5, 6, 7, 8 आणि 9 मार्चपर्यंत ही पावसाची सक्रियता आपल्याला राज्यामध्ये अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. तर नेमकी ही पावसाची सक्रियता कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिप्रमाणात असणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे आणि या ठिकाणी हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला 4, 5 व 6 मार्चपर्यंत अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल, तर काहीशा भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियतासुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. मात्र 7 व 8 मार्चला पावसाचा जोर हा वाढणार आहे. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये गारपीट होताना दिसून येईल. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता राहणार आहे. यामध्ये जे आहे आपल्याला 4, 5 व 6 या तारखांमध्ये आपल्याला विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल. संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येणार आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ दोन्ही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येईल. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा जो भाग आहे या भागातील अनेक तालुक्यांमध्ये, त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही तुरळक प्रमाणात बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी, सेलू, माजलगाव हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता या 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी समान परिस्थिती असणार आहे. त्यामध्ये आपल्याला पुणे जिल्हा नंतर नगरच्या आजूबाजूचा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल. राज्यामध्ये जे आहे राज्यामध्ये गेल्या 15 दिवसांत तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येते. यामध्ये जे आहे कमाल तापमान हे 35° सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये गरमीचा परिणाम जो आहे तो वाढलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काहीशा भागांमध्ये आपल्याला पहाटेच्या वेळेस थंडीचा परिणाम जाणवतो, मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा कडाका हा वाढलेला आहे. यामध्ये आपल्याला 7 व 8 मार्चला अनेक भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा दाट शक्यता ही वर्तवली गेली आहे. यामध्ये जो भाग समाविष्ट असणार आहे तो म्हणजे मुख्यतः नगरच्या आसपासचा जो भाग आहे, त्याच्यानंतर जे आहे खापोली, खेड, पुणे, त्यानंतर मुंबईच्या आजूबाजूचा परिसर या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. तसेच कोकणाचा जो भाग आहे कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो 7 व 8 मार्चला आपल्याला बघायला मिळून येईल. यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार गारपीट, जोरदार वादळी वाऱ्यासह ही गारपीट होणार आहे अशी शक्यता जी आहे असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे. त्यानंतर जे आहे आपल्याला विदर्भामध्ये सुद्धा ही पावसाची सक्रियता अत्यंत चांगल्यारीत्या या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये सक्रिय असेल. यामध्ये मुख्यतः पूर्व विदर्भाचा भाग समाविष्ट असणार आहे व पश्चिम विदर्भामधील अमरावती, अचलपूर, त्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची दिसून येईल. तेच आपल्याला पूर्व विदर्भामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे त्यामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला परभणी, सेलू, त्यानंतर जे आहे नांदेड, हिंगोली हा जो भाग आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये पावसाचा परिणाम हा असणार आहे, तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील. ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये हा बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला
जळगाव खानदेश धुळे नंदुरबार या भागामध्ये काहीशा जास्त प्रमाणात आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार नाही. तुरळक प्रमाणात पाऊस काहीशा ठिकाणी पडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर नाशिक इगतपुरी त्र्यंबकचा जो भाग आहे या भागामध्ये अत्यंत तुरळक अशा प्रकारचा हलक्या स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल. जोरदार पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी नाही. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये येतात सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील अत्यंत चांगल्या प्रकारचा समाधानकारक अशा प्रकारचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. 7 तारखेच्या रात्रीस ही पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. तर हीच होती आपली आजची अपडेट की राज्यामध्ये नेमका पुढील 7 ते 8 दिवसांचा अंदाज काय असणार आहे, पावसाची सक्रियता कोणत्या भागांमध्ये असेल ही आपण संपूर्ण बघितलेली आहे. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे की होळीच्या दरम्यान दरवर्षी आपल्याला राज्यामध्ये ढगाळ वातावरण व पावसाची परिस्थिती ही निर्माण होताना दिसते, त्यामुळे यावर्षी सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे असे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितले व सर्व शेतकऱ्यांना पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा केलेले आहे. तर हीच होती आपली आजची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन आपल्याला हवामानाचे जे व्हिडिओज आहेत ते बघायला मिळतील, अपडेट बघायला मिळतील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.